महापालिकेच्या स्थायी समितीच्या दुसऱ्या सभेत शहर विकासाच्या दृष्टीने तब्बल 13 कोटींच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. विविध प्रस्तावांपैकी पश्चिम विभागातील जॉगिंग ट्रॅकची 3 वर्षांसाठी देखभाल करण्याच्या 44,50,000 प्रस्तावाविषयी शंका निर्माण झाल्याने या कामाच्या फेरनिविदा काढण्याचे आदेश सभापती उद्धव निमसे यांनी देत यापुढे चुकीच्या पद्धतीने कामकाज झाल्यास कारवाई करण्याचा इशारा उद्यान उपआयुक्त शिवाजी आमले आणि कार्यकारी अभियंता महेश तिवारी यांना दिला. याविषयी सभापती उद्धव निमसे यांनी माहिती दिली. काही सदस्यांनी खड्ड्यांच्या संदर्भामध्ये विषय मांडला होता आणि आपण प्रशासनाला तशा सूचना दिलेल्या. खरं म्हणजे आयुक्त आणि प्रशासनाचं मी आजच्या सभेमध्ये मनापासून कौतुक केलेलं आहे की 50 वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आल्यानंतर सुद्धा अतिशय जलद गतीने नाशिकमध्ये कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस जागून साफसफाई केली. त्यांचं खरं म्हणजे आपण सर्वांनीच त्यांचं मनोधैर्य वाढवलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यानंतर काही बांधकामं पूर्ण नियंत्रण रेषेमध्ये होत आहेत आणि आत्ताच्या पुरामध्ये ती सिद्ध झालेले आहेत. काही नाले नैसर्गिक बुजवले गेले असतील त्याबाबतसुद्धा आपण प्रशासनाला तसं आदेशित केलेलं आहे की कुठले नाले बुजवले गेले, कुठले बांधकामं, त्याबाबत तातडीने प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी आणि भविष्यामध्ये जीवितहानी होऊ नये म्हणून ही काळजी घेणं आपली गरज आहे. तशा सूचना मी प्रशासनाला दिलेल्या. स्थायी सदस्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधले. खड्ड्यांमुळे नागरिक आजारी पडल्याचा आरोप करण्यात आला. सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन खड्ड्यांवर तात्पुरत्या स्वरूपात मुरुम व खडी टाकून खड्डे बुजवले जातील, त्यानंतर डांबरीकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.